नमस्कार, तरुण भारत गोवा बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आता पाहूयात ठळक घडामोडी। माजी मुख्यमंत्री व संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्या जयंती निमित्त दोनापावला येथील समुद्र विज्ञान संस्थेच्या सभागृहात मनोहर पर्रिकर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। या महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी मनोहर पर्रिकर बुद्धिजीवी व सामान्य हास्य या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले। माजी मुख्यमंत्री व संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांचा दृष्टिकोन विज्ञान तंत्रज्ञान व नाविन्य या महोत्सवामध्ये होता। गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी आज रविवारी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते मनोहर पर्रिकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली वाहिली आणि त्यांना प्रेरणा व मार्गदर्शक शक्ती म्हणून संबोधले। स्वर्गीय मनोहर पर्रिकर हे आमच्यासाठी प्रेरणा व मार्गदर्शक शक्ती होते, आम्ही त्यांच्या दाखवलेल्या मार्गावर चालत आहोत, असे ट्विट सावंत यांनी केले। पेडणे तालुक्यातील मांद्रे गावचे सुपुत्र सिद्धांत गोवेकर या विद्यार्थ्याने राष्ट्रीय स्तरावरील नीट परीक्षेत संपूर्ण देशात 15 लाख विद्यार्थ्यांमधून 1364 वा क्रमांक पटकावून नावाजलेली आरोग्य शिक्षण संस्था एम्स ऋषिकेश उत्तराखंड येथे पुढील शिक्षणासाठी प्रवेश मिळवला आहे। पेडणे तालुक्यातील असा प्रवेश मिळवणारा तो पहिला विद्यार्थी ठरला आहे। पेडणे तालुक्यातील मांद्रेच्या सुपुत्राने प्रवेश मिळवल्याने संपूर्ण पेडणे तालुक्याचे नाव अभिमानाने उंचाविले आहे। माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय संरक्षण मंत्री स्वर्गीय मनोहर पर्रिकर यांच्या जयंतीनिमित्त आज पणजीत भाजप मुख्यालयात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले। त्यात पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी रक्तदान करूनच स्वर्गीय पर्रिकर यांना आदरांजली वाहिली। इतर नेते व कार्यकर्त्यांनीही त्यावेळी रक्तदान केले। कधी कधी हे छोटे क्षण सुद्धा कोणाला तरी खूप आनंद देऊन जातात। गेल्या 2 दशकांपासून 1 लाखाहून अधिक ग्राहकांचे आयुष्य समृद्ध करणारी लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, सातत्य निरंतर। गोवा सरकारने सादर केलेल्या फेरआढावा याचिकेवर इतर खाण कंपन्यांच्या याचिकांसोबत उद्या 14 डिसेंबरला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे। या सुनावणीमधून सकारात्मक निर्णय अपेक्षित असून खाणींच्या नूतनीकरणास 2027 पर्यंत मुदतवाढ मिळाल्यास पुढील 7 वर्षे खाण व्यवसाय सुरळीत सुरू राहू शकतो, असे मत मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले। उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्हा पंचायत निवडणुकीत काँग्रेस पक्ष सहजरित्या जिंकेल। जनतेला मतदानापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न भाजपने केला। जनतेच्या भावना सरकारच्या विरोधात आहेत हे त्यांना ठाऊक असल्याने भाजपने लोकांना मतदानापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला। भाजपने प्रचारासाठी यंत्रणेचा वापर केला, असा आरोप विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केला आहे। आता हे बातमीपत्र इथेच संपले। शुभरात्री। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज हे यूट्यूब चॅनल। सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। सबस्क्राइब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।